नमस्कार, माझे नाव अरविंद पवार, राहणार जळव, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मी सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि आरशेप या कंपनीच्या खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर आज मी तुम्हाला भातावरची बीज प्रक्रिया कशी करायची हे तुम्हाला सांगतो. याआधी आपण 4 दिवसापूर्वी ट्रायकोडर्माची याच्यावरती सीड ट्रीटमेंट केलेली आहे. आता आपण बाय आरसीएफ कंपनीचे बायोला ह्या बुरची ह्या जैविक खताचा वापर करणार आहे. तर 1 किलो बियाणासाठी आपण साधारणतः 25 ml बायोला हे जैविक खत वापरणार आहे. हे जैविक खत समप्रमाणात बियाणांवरती ओतून आपल्याला ते बियाणांवरती हात न लावता आपल्या पठारावरती अशा पद्धतीने सर्वत्र बियाणाला लागेल अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे. हे लावून घेतल्यानंतर हळूवार हाताने आपल्याला हे फक्त पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून 10 ते 15 मिनटं आपण हे बियाणं चांगल्या पद्धतीने वाळवून द्यायचं आणि त्यानंतर आपण पेरणीसाठी वापरायचं आहे. आता हे जैविक खत वापरल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये असणारा जो फॉस्फरस आहे तो चांगल्या पद्धतीने पिकाला उपलब्ध होतो. त्याबरोबरच आपली जी उगवण क्षमता आहे ती उगवण क्षमता चांगली होती, त्यामुळे उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त वाढ होती. तर मी सर्व शेतकरी बांधूंना आवाहन करतो की आपण आरसेपचं बायोला हे जैविक खत सर्वांनी वापरूनच आपल्या पिकाची पेरणी करावी. धन्यवाद.